कि हिंदू शब्द से तुमने इतना क्यों कोहराम मचाया, लगता है बाप तुम्हारा रूस या जापान से आया। आंखें होकर भी बने अंधे तो बिजली गवार क्या जाने, जिस अंधे को चिराग नहीं मालूम वो उजाला क्या जाने, जिसे लड़ना नहीं मालूम वो तीरे तलवार क्या जाने। ये पिल्लू आलो तो उद्धव साहेबांचं काल जळगाव मध्ये साहेब फक्त 500 लोक होते, 500 92 राईड झाला तेव्हा आम्ही तिघ भाऊ आणि आमचा बाप जेल मध्ये होता, तेव्हा संजय नऊत नावाचं हे जन्माला कांटून आलेलं नव्हतं जे रोज आमच्यावर टीका करता। माझ्या समोर जो विषय दिला आहे कि तो बाळासाहेबांचा जो वारसा आहे, बाळासाहेबांचं जे हिंदुत्व आहे, त्या बाबतीमधला विषय माझ्याकडे दिलेला आहे। बंधू शिवसेना ही 1966 साली निर्माण झाली, त्यावेळेस बाळासाहेबांनी नारा दिला होता मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना म्हणजे शिवसेना। काही दिवसानंतर या शिवसेनेने उर्वरित महाराष्ट्रामध्ये 1984 साली आगेकूच केली आणि आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की त्यावेळेस आपण बोर्डावर लिहायचो मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी हिंदुत्वाचं रक्षण करणारी संघटना म्हणजे शिवसेना। त्यावेळेस मला आठवतं की आपल्यासारखे बरेच कार्यकर्ते फक्त एक विचार, एक नेता, एक झेंडा याच्या भरोशावर शिवसेनेचं कार्य सुरू केलं आणि हिंदू शब्दाच्या माध्यमातून ज्यावेळेस बाळासाहेबांची काही लोक टीका करायचे त्यावर मला म्हणावं असं वाटतं की बाळासाहेब त्यावेळेस म्हणायचे की हिंदू शब्द से तुमने इतना क्यों कोहराम मचाया, लगता है बाप तुम्हारा रूस या जापान से आया। कहो धरती कहो गगन वही गीत दोहराया है, कहो गर्व से हम हिंदू है हिंदुस्तान हमारा है, असे म्हणणारे आमचे नेते वंदनीय शिवसेना प्रमुखांनी ज्या चार शब्दांची शिजोरी आपल्याकडे दिली त्या चार शब्दांमध्ये जादू आहे। शी म्हणजे शिस्तबद्ध, व म्हणजे वचनबद्ध, से म्हणजे सेवाभावी आणि ना म्हणजे ना मर्दांना जितस्थान नाही ती मर्दांची संघटना म्हणजे शिवसेना। आणि आज त्या शिवसेनेचं महाअधिवेशन लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी या करवीर नगरीमध्ये होत आहे। हा जो गुलाबराव पाटील तुमच्या समोर उभा आहे हा एक सर्वसाधारण कार्यकर्ता ज्याचा बाप दादा ज्याचा खापर पंजोबा कुठल्याहीच पदावर नव्हता, फक्त एकच ध्येय होतं हिंदुत्व आणि शिवसेना प्रमुख, आणि त्या शिवसेना प्रमुखांच्या भरोशावर शिवसेना प्रमुखांनी जे हिंदुत्व पेरलं ते हिंदुत्व म्हणजे सगळ्या जाती धर्मांना घेऊन त्यांचं हिंदुत्व होतं। पण काही लोकांनी अपप्रचार केला, शिवसेना प्रमुखांचं म्हणणं होतं की महाराष्ट्रामध्ये राहतो तो मराठी आणि हिंदुस्थानामध्ये राहतो तो हिंदू, मग तो मुस्लिम असू दे, बौद्ध असू दे, हिंदू असू दे। बाळासाहेबांचं म्हणणं होतं मला मुसलमानांच्या विषयी विरोध नाही, पण पाकिस्तानमध्ये पाऊस पडत असेल आणि हिंदुस्थानमध्ये छत्री उघडत असेल त्या मुसलमानांच्या विरुद्ध मी आहे हे म्हणणारे आमचे बाळासाहेब होते। हिंदुस्थान हरत असेल आणि पाकिस्तान जिंकत असेल आणि पाकिस्तान जिंकल्यानंतर जर फटाके फुटले जात असेल त्यांच्या विरुद्ध मी आहे। माझ्या बाळासाहेबांनी सर्वसाधारण लोकांना मोठं केलं, माझ्या बाळासाहेबांनी स्वतः काही पद घेतलं नाही, बाळासाहेब नगरसेवक होऊ शकले असते, बाळासाहेब मुख्यमंत्री होऊ शकले असते, बाळासाहेबांनी जी पदं दिली ती सर्वसाधारण माणसांना पदं दिली। पण बाळासाहेबांचा वारसा कोणी खतम केला मी ते बोलण्यासाठी इथं उभा नाही। आंखे होकर भी बने अंधे तो बिजली गवार क्या जाने,
जिस अंधे को चिराग नहीं मालूम वो उजाला क्या जाने, जिसे लड़ना नहीं मालूम वो तीरे तलवार क्या जाने। बाळा साहेबांनी जो वारसा आम्हाला दिलाय, हिंदुत्व हेच आमचं राष्ट्रीयत्व। बाळासाहेबांचं स्वप्न होतं की या देशामध्ये राम मंदिर व्हावं। बाळासाहेबांचं स्वप्न होतं की या देशातून 370 कलम जे आहे त्याच्या बाबतीमध्ये विचार व्हावा। बाळासाहेबांचं ते स्वप्न मोदी साहेबांनी साकार केलं आणि त्याच विचारधारेला घेऊन एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव केला। उठाव ज्यांनी हिंदुत्व सोडलं, ज्या काँग्रेसला शिव्या देण्यामध्ये आमचं आयुष्य गेलं, ज्या काँग्रेसने आमच्या आयुष्यामध्ये बर्बादी केली, असा एकही जुना कार्यकर्ता इथे बसलेला नाही की ज्याला काँग्रेसने त्रास दिला नाही। 302 काय दाखल केल्या, 307 काय दाखल केल्या, 353 काय दाखल केल्या, 56 ब काय दाखल केली, 110 काय केली, 107 काय केली। आम्ही बाळासाहेबांच्या विचारानं लढत राहिलो आणि बाळासाहेबांचे जे खरे वारसदार होते त्यांनी त्याच काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी आय लव्ह यू केलं। मग सांगा खरा वारसदार कुणी आज या शिवसेनेचा सुरू ठेवला असेल, त्या एकमेव व्यक्तीचं नाव आहे नामदार एकनाथरावजी शिंदे, की ज्यांनी शिवसेनेला जिवंत ठेवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला। आमच्यावर टीका केली जाते की तुम्ही हिंदुत्व सोडलं, तुम्ही गद्दारी केली, 50 खोके बिलकुल ओके, काय झाडी काय डोंगर काय काय आम्हाला बोललं गेलं। मग माझं म्हणणं तेच आहे, तुमचं त्याच राष्ट्रवादीशी आय लव्ह होतं ना। मग अजित पवार इकडे आले तेव्हा तुमचे खोके कुठे बंद झाले? काल परवाकडे काँग्रेसमधून अशोक चव्हाण आय लव्ह यू करत इकडे आले, तुमचे खोके कुठे गेले? ते पिल्लू आलं होतं उद्धव साहेबांचं काल जळगावमध्ये, साहेब फक्त 500 लोक होते, 500 गर्दी तुम्ही जमा करत नव्हते, गर्दी आम्ही जमा करत होतो, रक्ताचं पाणी करून आम्ही गर्दी जमा करत होतो। जी गर्दी करतो रात्रंदिवस आम्ही काम करतो। 302 मध्ये अडकलेले कार्यकर्ते आहेत, 92 राईड झाला तेव्हा आम्ही तिघ भाऊ आणि आमचा बाप जेलमध्ये होता, तेव्हा संजय नऊत नावाचं हे जन्माला कार्टून आलेलं नव्हतं जे रोज आमच्यावर टीका करता। आमचे 41 मत घ्यायचे या चोट्ट्यानी, आमचे 41 मत घ्यायचे या चोट्ट्यानी, आणि रोज सकाळी बोंबलायचं, अरे तू खरंच तुझ्या माय बापाची औलाद असेल तर राजीनामा दे। माझं म्हणणं एकच आहे, खरंच बाळासाहेबांचे वारसदार असाल तर आज आपल्याला शपथ घ्यायची आहे जगदंबेची, दुर्गायची, कायची, सगळ्याची, की तंबू भी लगा देंगे तो लगा देंगे धूमधाम से, और बंबू भी लगा देंगे तो लगा देंगे धूमधाम से, और भगवा भी लहरा देंगे तो लहरा देंगे धूमधाम से। अरे वर्षा निवास कधी पाहिलं होतं तुम्ही? पाहिलं होतं वर्षा निवासवर वडापाव भेटतो? पाहिलं होतं वर्षावर बोये भेटतात? पाहिलं होतं वर्षावर जेवण भेटत? तिथं तर 4-5 स्टीलचे चमचे होते चहापेक्षा केटली गरम। हा एकमेव आमचा मुख्यमंत्री आहे, सनी सिंगणापूर आहे, आओ काम करके लेके जाओ। खरा वारसदार मग कोण? आणि आम्ही हिंदुत्वाकरता युती केली, आम्ही भारतीय जनता पार्टीच्या मूळ हिंदुत्वाचं जे आमचं लव्ह मॅरेज होतं ते पुन्हा आम्ही जोडलं, पुन्हा आम्ही त्याच दिशेनं गेलो, आम्ही त्याच हिंदुत्वाबरोबर गेलो ज्या हिंदुत्वाने बाळासाहेबांचं स्वप्न साकार केलं, ज्यांनी राम मंदिर बांधलं, ज्यांनी 370 बाजूला केला। आणि आता समान नागरी कायद्याकडे केंद्र सरकार जात आहे, त्याच हिंदुत्वाकडे आम्ही गेलो। अरे आओ कोल्हापूर ही पैलवानाची भूमी आहे, अरे उबाठावाल्या आओ मैदान में आ जाओ, आम्ही तयार आहोत।
नाय चारी मुंडे आडवा करून भगवा झेंडा लावला तर बाळासाहेबांची औलाद नाही। म्हणून आज इथून जाताना थंड होऊन जाऊ नका, इथून जाताना गरम होऊन जा आणि हे दाखवून द्या की आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत। कोण गुलाबराव पाटील? कुठला गुलाबराव पाटील? अरे बाळासाहेबांनी जे आम्हाला शिकवलंय तेच आम्ही करतोय। काल टीका केली म्हणे गुलाबराव पाटील गद्दार आहे। अरे बाबा 40 वर्ष तुमच्या बरोबर होतो तर लाईव्ह फायर बँड येता म्हणायचे, लाईव्ह चांगला वक्ता म्हणायचे। आता काय गुदगुल्या झाल्या की गुलाबराव पाटील गद्दार झाला? अरे नारायण राणेच्या सभेच्या वेळेस जेव्हा कोकणामध्ये बाय इलेक्शन लागलं ही सगळी मांजर बाजूला होती, आम्ही खेड्यातले वाघ कोकणामध्ये होतो, तेव्हा तुम्ही कुठे होता? तुमचं संपलंय, इस मार की सभी लाइने व्यस्त हो गई है, अब वो डायल करो ना करो वो तो बंद भी हो गया है भाई साहब। म्हणून मी तुम्हाला सांगेल, हा भोळा नेता आहे आपला, सर्वसाधारण नेता आहे आपला, खरी माहिती द्या, खरी माहिती द्या पक्षाची। नुसता जिल्हा प्रमुख झालोन तालुका प्रमुख झालोन एकटा आलो, चपचेगिरी करण्याचं काम बंद करा, फसवू नका। जर तुम्ही एकनाथ शिंदेला आणि शिवसेनेला फसवलं तर तुमचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही हे सांगायला मी आलोय। तुम्हाला जर माझ्यासारखा पुन्हा पान टपरीवाला मंत्री बघायचा असेल तर तुम्हाला या नेत्याला जिवंत ठेवावं लागेल, तर गुलाबराव पाटील मागचा तयार होऊ शकतो। झाड जिवंत राहिलं तर फळ खाता येतं, झाड कोळवलं तर सगळ्या सत्यानाश होतो। म्हणून रक्तामध्ये भेसळ ठेवू नका, लाल काला कार्यक्रम करू नका। तुमचं आता इकडं लव्ह मॅरेज झालंय ते पक्क इकडंच ठेवा, शाखा बांधा। मारुतीचं मंदिर गावात जसं राहतं भूत येत नाही पिशाद येत नाही, तशी गावागावामध्ये शाखा करा। हे उभाटा नावाचं भूत कायमचं संपल्याशिवाय राहणार नाही ही खात्री माझ्या मनामध्ये आहे। आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना ही खात्री देतो की आम्ही सुद्धा तुमच्या सारख्या नेत्यांच्या आशीर्वादानं मंत्रिमंडळामध्ये काम करतोय। तुमचं निर्णय घेण्याचं जे स्पीड आहे, आई शपथ काय सांगावं तुम्हाला, हा माणूस 4 तास झोपते, कधी झोपते ते आम्हालाही समजत नाही। वहिनीलाच विचारावं लागेल की हे कधी झोपायला येतात कॉटवर, कारण की हा माणूस घरामध्ये सुद्धा वेळ देत नाही। हा माणूस फक्त महाराष्ट्राला वेळ देतोय, तुमच्या आमच्या सर्वसाधारण कार्यकर्त्याला बदलतोय। या माणसानं ड्रेस सुद्धा बदलवला नाही अजून, साधं साधं सरपंच झालं तर कडक इस्त्रीचं घालते, साला सरपंच झालं तर आजूबाजूला 10-20 ठेवते। आमचा नेता जैसा है वैसा है, भोला भाला है, ना तू बड़ा ना मैं बड़ा, असं आमचा नेता म्हणतो की ना मैं बड़ा ना तू बड़ा। शिंदे साहेब जो मुसीबत में खड़ा वही तू बड़ा, त्यामुळे आमच्या या नेत्याला जगदंबा उदंड आयुष्य दे, बलदंड शक्ती दे। जो जो या आमच्या शिवसेनेला आडवा येईल त्याचा सत्यानाश होऊ दे। जय हिंद, जय महाराष्ट्र।